नमस्कार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद। पूर्वीच्या दृष्टीने पूर्वीचा जर तुम्ही साधारणपणे बघितलं तर इथे लेबर रूम किंवा पीडियाट्रिक्सच्या दृष्टिकोनातूनची व्यवस्था होती, परंतु कोविडची वाढती संख्या खास करून नगर जिल्ह्यामध्ये पहिल्या वेवमध्ये सुद्धा दुसऱ्या वेवमध्ये सुद्धा प्रचंड जी संख्या वाढती आहे, आज सुद्धा नगर पहिल्या पाचामध्ये नेहमीच राहिलेलं आहे आणि त्यामुळे आयसीयूच्या पेशंट्स सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना जागा मिळावी म्हणून हे तातडीनं त्यावेळी करण्यात आलं आणि नोबल फाउंडेशन आणि त्यांच्या CSR मधून सुद्धा याला निधी उपलब्ध करून देण्यात आली। PWDच्या वतीनं ही जी काही आहे ती इमारत पूर्ण बांधण्यात आली, कारण आरोग्य विभागाचे फंड्स असतात परंतु बांधकाम सगळंच नेहमी सर्वच विभागांचं बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभाग करत असतो आणि त्यामुळे हे जे काही ICU चं बांधकाम होतं ते सुद्धा PWDच्या वतीनंच आपण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने जी काही 10:50 साधारण जी घटना घडली त्यामध्ये आतमध्ये काम करत असणारा स्टाफ नर्स त्याला ते प्रामुख्याने 18 नंबरच्या कॉटजवळ ICU च्या त्यांना फायर झाल्याचं आढळलं आणि त्यांनी तातडीनं तिथे उपलब्ध असलेलं फायर एक्सटिंग्विशरचं जी हे असतं ते त्यांनी ताबडतोबीनं त्याच्यावर मारण्याचा प्रयत्न केला, परंतु आग पण थोडी त्या परिसरात वाढली आणि धूर खूप मोठ्या पद्धतीनं वाढला आणि तो काळा धूर होता आणि त्या अनुषंगाने ते एक्सटिंग्विशरचा तेवढा परिणाम त्याच्यावर झाला नाही असं त्यांनी मला जे आत्ता सकृतदर्शनी जी चर्चा झाली आत्ता त्यांनी मला सांगितलं। यामध्ये जे काम करत असणाऱ्या तिथल्या 3 नर्सेस आहेत, स्टाफ नर्स किंवा तिथल्या मेडिकल ऑफिसर यांच्याबरोबर सुद्धा आम्ही आणि उपाध्यक्ष महोदया निलिमा गोरेताईंनी सुद्धा चर्चा केली। मी इथल्या अधिकारी वर्गांशी सुद्धा कलेक्टर असतील, SP असतील, आमचे आरोग्य विभागाचे ACS आहेत, इथले CS आहेत पोखर्णा, या सगळ्यांबरोबरच मी इन जनरल डिटेलमध्ये चर्चा केली आणि त्यातून एक नक्कीच आहे की जे काही घटना घडली त्याच्यामध्ये एकूण 17 लोक आतमध्ये ॲडमिट होते, 17 पैकी 11 लोकांचा मृत्यू झालेला आहे, 6 जे पेशंट्स आहेत त्यांची परिस्थिती व्यवस्थित आहे, मी त्यांनाही भेटायला त्या ठिकाणी आता जात आहे आणि यामध्ये प्रामुख्याने 6 महिला आहेत आणि 5 पुरुष आहेत। यांचा वयोगट साधारणपणे 60-65 वरचा हा अधिक आहे, एक मात्र 37 इयर्स ओल्ड मुलगासुद्धा निश्चित प्रकारे आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर का बघितलं हा जो फायरचा इन्सिडन्स आहे त्यामध्ये मला जे आमच्या ACS व्याससाहेबांनी जी माहिती दिली या ठिकाणी पूर्ण दिवसभर ते आहेत, त्या अनुषंगाने साधारण 6 लोक हे सफोकेशननी वारले, म्हणजे त्यांना धूर खऱ्या अर्थाने त्यांच्या श्वसनात गेल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला असेल किंवा त्यांना बाहेर काढताना त्यांना ऑक्सिजन मिळालं नाही, जे काही असेल सफोकेशन हे कारण आहे। आणि 3 लोकांचं जे आहे ते मृत्यू हा बर्ननी झाला, म्हणजे जळाल्याने, तर 6 + 3 = 9 आणि काही लोक बर्न आणि सफोकेशन आहेत, एक बर्न आहे आणि 3 बर्न आणि सफोकेशन आहे आणि एकाच्या बाबतीत कसा मृत्यू झालेला आहे त्याच्या बाबतीतलं आज प्राथमिक दृष्टिकोनातून सांगता येत नाही, सगळं प्राथमिक दृष्टिकोनातूनचे अहवाल आहेत आणि त्यामुळे त्यांचा विसेरा सर्व केलेला आहे आणि त्याबाबतचा अंतिम केमिकल ॲनालिसिसचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या मृत्यूचा निदान त्या ठिकाणी करण्यात येऊ शकेल, जे कायदेशीर दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर एक नक्कीच आहे की घटना अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय दुःखदायी आहे,
मनाला खऱ्या अर्थाने पिळवटून टाकणारी आहे आणि मला खऱ्या अर्थाने या घटनेच्या तीव्रतेबद्दल आणि दुःख व्यक्त करण्याबद्दल माझ्याजवळ शब्दसुद्धा नाही आहेत, इतकं ही दुःखद घटना आहे। परंतु या संपूर्ण परिस्थितीच्या अनुषंगाने अतिशय गंभीरपणे याची नोंद माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनाही मी कालपासून बोललेलो आहे आणि संपूर्णच गंभीर नोंद त्याची घेण्यात आलेली आहे। याची उच्चस्तरीय चौकशीसुद्धा करण्याच्या संदर्भात संपूर्ण गोष्टी म्हणजे निर्णय झालेला आहे, ज्यामध्ये डिव्हिजनल कमिशनरच्या अध्यक्षतेखाली कमिटी गठीत करण्यात आलेली आहे आणि फायरमधले एक्सपर्ट, इलेक्ट्रिकलमधले एक्सपर्ट, त्याचबरोबर आमच्या आरोग्य विभागाचे काही अधिकारी अशा स्वरूपाने ही कमिटी त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे। या कमिटीला मी आत्ताच डिव्हिजनल कमिशनर श्री गमे यांच्याबरोबर चर्चा केली आणि कुठल्याही परिस्थितीत 7 दिवसाच्या आत हा रिपोर्ट आलाच पाहिजे असं आम्ही त्यांना दंडक त्यामुळं घातलेला आहे आणि त्यामुळे ते सुद्धा 2 दिवसात 10 तारखेला ते इथे येणार आहेत आणि 2-3 दिवस बसूनच हा संपूर्ण विषय इत्थंभूत संपूर्ण डिस्कशन्स करून किंवा फॉरेन्सिक जे काही पुरावे असतात ते पण घेऊन या सगळ्या संदर्भातला रिपोर्ट ते सादर करणार आहेत। मी एकच सांगेल की कुठल्याही परिस्थितीत ज्याचं कुणाचं चुकलं असेल, ज्यांनी कुणी निष्काळजीपणा केलेला असेल किंवा काहीही कुणाचं चूक असेल तर त्याला अतिशय कठोर शिक्षा निश्चित प्रकारे करण्यात येईल, त्यामुळं कुणालाही स्पेअर करण्याचा कारण अजिबात असू शकत नाही। मग त्यामध्ये बांधकाम विभागाचे काही असू शकतील, काही आरोग्य विभागाचे असू शकतील, कोणीही असू शकेल, परंतु प्रश्न हा आहे की यामध्ये गंभीरपणे याची दखल घेतली जाणार याबद्दल म्हणजे कुणाच्या मनात शंका असण्याचं काही कारण नाही। या घटनेच्या नंतर जी माहिती घेतली आता तर ताबडतोबीनं या घटनेला रिॲक्शन म्हणून काय झालेलं आहे तर ताबडतोबीनं तिथं ज्या असणाऱ्या नर्सेस आणि स्टाफ नर्स आणि त्यांनी आग विझवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून जे काही प्रयत्न करायचे असतील ते प्रयत्न केले, परंतु ज्यावेळी खूप जास्त काळोख झाला तर ते बाहेर जाऊन सगळ्यांना आरडाओरडा करून लोकांना जमा केलं आणि 15 मिनिटाच्या दरम्यान गाडी जी काही आहे फायर एक्सटिंग्विशरची जी गाडी आहे ती बोलवली बंब आणि त्यानंतर 10-15 मिनिटाच्या नंतर ते साधारणपणे पूर्ण आग विटोक्यात आटोक्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून जे सगळे प्रयत्न झाले, हा संपूर्ण विषय 25-30 मिनिटाच्या आत पूर्ण आटोक्यात आणल्याही गेली, कंट्रोलमध्येही आलं, परंतु संपूर्ण सगळे लोक हे वृद्ध पण होते आणि सगळ्यांनाच ऑक्सिजन सॅच्युरेशनचा विषय होता, म्हणजे SPO2 त्यांचं कमी होतं आणि त्यामुळे त्याचा हा परिणामसुद्धा निश्चित प्रकारे या सगळ्या अवधी जरी 10-15-20 मिनिटाची असली तरीसुद्धा त्या अवधीचा गंभीर परिणाम त्यांच्या शरीरावर होऊन त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे। तर या सगळ्या अनुषंगाने आता एक नक्कीच आहे की फायर ऑडिट आणि या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत याबाबत जे काही स्थिती आहे ती स्थितीसुद्धा मी पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि ही स्थिती अशी आहे की यामध्ये बऱ्याचदा आरोग्य विभागाच्या कुठल्याही बांधकामाच्या बाबतीत किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी असतात त्या बाबतीत आरोग्य विभागाचा निधीचा फक्त विषय असतो, आम्ही निधी देतो परंतु त्यानंतर मात्र त्याचं बांधकाम करणं, त्याचं इलेक्ट्रिकलचं काम करणं, त्यांचं फायरचं काम करणं म्हणजे फायर प्रिव्हेन्शन म्हणू किंवा आपण फायर सेफ्टी ऑडिटप्रमाणे काम करून घेणं म्हणू हे सगळं काम शेवटी आपल्याला PWD करून घ्यावं लागतं आणि म्हणून मी एक या निमित्ताने सांगेन की या हॉस्पिटलची प्रामुख्याने जी काही फायरच्या संदर्भातली फायर सेफ्टी ऑडिटच्या संदर्भातली स्थिती आहे ती स्थिती अशी आहे की याला एकूण इलेक्ट्रिकल ऑडिट हे साधारण 7.5 लाख रुपये याला इलेक्ट्रिकल ऑडिटच्या संदर्भातलं इस्टिमेट हे PWDच्या इलेक्ट्रिकल विभागाने दिलेलं आहे। त्याचबरोबर याचं जे फायर सेफ्टी ऑडिट म्हणजे
याचे हायड्रंट्स आणि अन्य काही स्प्रिंकलर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या बसवायच्या असतील त्या संदर्भात सुद्धा साधारणपणे 3.5 कोटी 2.60 कोटी 60 लाख 2.60 कोटी 60 लाख एवढे रक्कम फायर ऑडिटच्या संदर्भाने इस्टिमेशन दिलेलं आहे. तर हे इस्टिमेट आल्यानंतर शेवटी आपण काय करतो तर टेक्निकल सँक्शनसाठी PWDकडे पाठवतो. जून महिन्यामध्ये साधारणपणे हे टेक्निकल सँक्शनसाठी आपण इस्टिमेट्स पाठवलेले आहेत, त्याची अद्याप टेक्निकल सँक्शन्स आलेले नाही. त्याचा सातत्याने पाठपुरावा हा नेहमीच इथूनही केला गेला आणि आम्हीसुद्धा आरोग्य विभाग म्हणून जे रिव्ह्यू मीटिंग्स घेत असतो महिन्याला वगैरे त्याच्यातसुद्धा सातत्याने केला. आणि मी अधिकची माहिती या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगेल की आरोग्य खात्याचा मंत्री म्हणून हे फायर जे काही इन्सिडन्स भंडाऱ्याला घडला त्याचा एक अतिशय गांभीर्याने नोंद घेऊन माननीय उपमुख्यमंत्री स्तरावर सुद्धा याची बैठक घेऊन आपल्याला SDRF म्हणजे स्टेट डिझास्टर रिलीफ फंड याच्यातून किंवा DPC याला प्राधान्याने निधी द्यावी अशा पद्धतीनं सुद्धा निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. एवढंच नाही तर आरोग्यमंत्री म्हणून मी स्वतः सगळ्या कलेक्टर्सला राज्याच्या 36 कलेक्टर्सला आणि सर्व पालकमंत्री महोदयांना सुद्धा मी याबाबतचा एक DO लेटरसुद्धा 19 मे 2021 दिलेलं आहे की जेणेकरून याबाबत प्राधान्य द्या आणि याला निधी उपलब्ध करून द्या. तर या सगळ्या गोष्टी मी याबाबतीत एवढंच सांगेल की याचं टेक्निकल सँक्शनसुद्धा आम्ही कळवण्यात आलेलं होतं परंतु अद्याप आलेलं नाही. नंतर निधी उपलब्धता एकतर कलेक्टरांकडून होते किंवा आमच्या डिपार्टमेंटकडून होते, जर जिथेही निधी असेल ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल देतात आणि नंतर PWD याचं काम करतं. या पद्धतीचा हा संपूर्ण व्यवस्था असते. तर आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक VC साधारण 1 ते 2:30 वाजेपर्यंत 1.5 तास VC घेतली, ज्यामध्ये मी होतो, त्याचबरोबर टास्क फोर्सचे डॉक्टर्स होते, आमच्या आरोग्य विभागाचे अधिकारी होते आणि आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी जे ठरवण्यात आलेलं आहे की या सगळ्या गोष्टींना अतिशय जलद गतीनं आपल्याला काम करणं आवश्यक आहे. खास करून आपल्याला फायर सेफ्टी ऑडिटच्या संदर्भाने तर राज्यामध्ये सुद्धा जे काही फायर सेफ्टी ऑडिटच्या संबंधी लागणारी निधी आहे मी ती पण माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे की कुठल्याही परिस्थितीत तातडीनं ही रक्कम उपलब्ध करून दिली पाहिजे आणि ह्याला टेक्निकल सँक्शन किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅप्सेस म्हणजे खास करून प्रशासकीय याला दिरंगाई अजिबातच होता कामा नये ही काळजी घेण्याची गरज आहे. आणि PWD डिपार्टमेंट हे जे काम करतं त्यांनी अतिशय तातडीनं चांगल्या दर्जाचं काम करून दिलं पाहिजे. शेवटी मी पुन्हा पुन्हा एक सांगेल की आरोग्य विभागाचं काम हे उपचाराच्या दृष्टिकोनातून असतं पण बाकीच्या गोष्टी ज्या बऱ्यापैकी आपण हे बांधकाम करून घेणं हा त्यांचा त्या वेगळ्या वेगळ्या विभागाचा असतो. त्यामुळे हा वेगवेगळे विभागाशी संबंधित आपल्याला शेवटी हे सगळे कामं करून घेण्याची आवश्यकता असते. तर मला वाटतं की हा महत्त्वाचा विषय जो काही आहे तो मी मुद्दाम या निमित्ताने आपल्याला सर्वांना फायर ऑडिटच्या हद्दीपर्यंत आणि सगळ्या हद्दीपर्यंत सांगण्यात आलं. बांधकाम विभागाला आपण वारंवार बांधकाम विभागाचा उल्लेख केला की बांधकाम विभागाकडनं परवानगी घ्यायची असती, त्यांच्याकडनं निधी मिळवायचा असतो, हे काम त्यांनी करायचं असतं, मग या सर्व घटनेला बांधकाम विभाग जबाबदार आहे. हे बघा, मी असं कुठलाही बघा, चौकशी 8 दिवसात केली जाईल, 8 दिवसाच्या नंतर जे काही रिपोर्ट असतील, जे जे कोणी दोषी असतील त्या रिपोर्टमध्ये येईल की मग त्याच्यामध्ये ह्या घटनेला समजा कॉज जो आहे, कारण काय झालं फायर होण्याचं, फायर होण्याचं जर कारण काही असू शकेल की समजा म्हणजे एक उदाहरण सांगतो, मला माहीत नाही की वायर असतात त्या वायरचं इन्सुलेशन खराब झालेलं असेल, ते एक फेज आणि एक न्यूट्रल असतं, तो एकमेकाला चिटकला की तो स्पार्क होतो, तो स्पार्क बऱ्याच वेळ झाल्याच्या नंतर मग त्याचा परिणाम हा असा असा होतो. या सगळ्या गोष्टी आता कळतील की बा एक्झॅक्टली काय कारण आहे, म्हणजे वेगवेगळे कारणं त्याच्यामधले जे असतील ते कळतील की एक प्राथमिक दृष्टिकोनातून मला ज्या सर्व अधिकारी दिवसभर जे आहेत त्यांनी जी मला दिलेली माहिती आहे, शॉर्ट सर्किट हे सकृतदर्शनी असलेलं कारण वाटतं. त्याबद्दलसुद्धा रिपोर्टिंग जी आहे ती आम्हाला 8 दिवसात येईल.
आणि यामध्ये एक आहे की मग शेवटी या शॉर्ट सर्किटला सुद्धा कोण जबाबदार आहे, या सगळ्याच गोष्टींचा उकल होण्याची आवश्यकता आहे. मी ते फायर ऑडिट फायर सेफ्टी ऑडिटच्या बाबतीतली परिस्थिती कसं असतं तुम्ही लोक या बाबतीतलं कारण विचारणार, तर कारण जे आहे ते कारण कमिटी शोधेल, एक्सपर्ट शोधतील, पण त्याच्यानंतर पुढचं कारण आहे की फायर सेफ्टी ऑडिटचं अंमलबजावणी, म्हणजे जे काही इस्टिमेशन केलेलं आहे त्याची अंमलबजावणी ची स्थिती काय आहे, ही जी तुम्ही मला विचारताय तर त्या दृष्टिकोनातूनचं मी स्थिती सांगितली फक्त की याबाबतची स्थिती अशी अशी आहे की आपण फायर ऑडिटच्या संदर्भातला रिपोर्ट घेतला, जून महिन्यामध्ये तो आम्ही टेक्निकल सँक्शनसाठी पाठवला, सातत्याने त्याचा पाठपुरावा केला, अजून आलेलं नाही, आल्यानंतर त्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल देऊन त्याचे काम पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटकडून करण्यात येईल. हे तुम्हाला मी चार महिने पीडब्ल्यूडी दिले नाही. मला असं म्हणायचं हे मी सांगणं योग्य नाही. रिपोर्ट सांगेल ना, तुम्ही सांगितलं ना की पीडब्ल्यूडीकडे. तुम्ही मला एक मिनिट कृपया ऐका ना, तुम्ही जरा ऐकाल का, मी हे सांगतो तुम्हाला की तुम्हाला साधारणपणे फायर सेफ्टी ऑडिट हा एक महत्वाचा विषय आहे ना, कारण आपल्याला भंडाऱ्यानंतर आपण सगळीकडे सांगितलं होतं, तर त्या दृष्टिकोनातून ची स्थिती काय आहे ही तुमचे जे प्रश्न असतात त्याचं उत्तर ह्या स्थिती अशी अशी आहे मी तेवढं सांगितलं. सांगणार रिपोर्ट बोलेल, रिपोर्ट जे असेल त्या रिपोर्ट प्रमाणे कारवाई करू. भंडाऱ्याच्या घटनेनंतरही वारंवार अशा घटना घडत आहेत, ही सगळी लिथार्जी परिस्थिती प्रशासनात दिसते स्पष्ट होते आहे. हे त्यातलं एक महत्वाचं कारण समोर येत आहे. टोपे साहेब एक मिनिट, मला एक मिनिट नाही, मला थोडं निवेदन करायचं आहे, कारण नाही तुम्ही कुठल्याही निष्कर्षावर जाण्याच्या आधी मी याच्यासाठी हस्तक्षेप करते आहे की या सगळ्या घटना ज्या महाराष्ट्रामध्ये झाल्या तर त्या महाराष्ट्रातल्या घटना ज्या अभूतपूर्व अशा कोरोनाच्या संकटामध्ये घडलेल्या आहेत त्याला आपण कुणी तयार नव्हतो. आपली कुठल्याही जगामधल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये अशा संदर्भामध्ये इतके मोठे पेशंट ऑक्सिजन लागणारे वाढतील किंवा आयसीयू वाढवायला लागतील असं आपण 4-5 वर्षापूर्वीच्या नियोजनात कुठल्याच देशांनी धरलेलं नव्हतं. मी समर्थन अजिबात करत नाहीये, माझी श्रद्धांजली आहे, सहवेदना आहे, नाही माझं पूर्ण होते. प्लीज आता तुम्ही सुद्धा थोडंसं श्रद्धा आणि सबुरी ठेवा. प्रश्न तुमचा ऐकून घेणार होतो आम्ही, परंतु मी दोन सूचना राज्य शासनाला करणार आहे, माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि माननीय टोपे साहेबांच्या बरोबर तर सगळी व्हिजिट केलेली आहे. पहिलं म्हणजे अशा ज्या घटना जिथे जिथे घडलेल्या आहेत, मग ते भंडारा असेल, विरार असेल, ज्या ठिकाणी जे काही रिपोर्ट आलेले आहेत त्याच्या आधाराने योग्य ते दोषारोपपत्र किंवा चार्जशीट दाखल करायला पाहिजे, तसं सरकारने करावं अशी माझी सरकारला विनंती असणार आहे किंवा निर्देश असणार आहे, असं तुम्ही धरा. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पूर्वतयारी. सगळ्याच आपल्या हॉस्पिटल्समध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून अंतर्गतरित्या काय SOPs करता येतील याच्यावरती टोपे साहेब डॉक्टर व्यास आहेत, त्यांचं डिपार्टमेंट आहे. कारण काही ठिकाणी आपल्या घरांमध्ये आपण बघतो फॉल सिलिंग असतात किंवा काही ठिकाणी ACमध्ये शॉर्ट सर्किट होतात, विशेषतः दिवाळीच्या वेळेला या घटना घडत असतात, तर या पार्श्वभूमीवरती सुद्धा रिपोर्टमधून जे मुद्दे स्पष्ट होतील त्याच्यात मी एक अजून मुद्दा वाढवलेला आहे. मी तशा जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना दिलेल्या आहेत, डॉक्टर व्यास यांनी त्याचा उल्लेख केला, ते म्हणजे श्री जाधव यांनी जी सूचना आणि निवेदन दिलं होतं ऊर्जा विभागाकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे की हॉस्पिटलला तो वेगळा विजेची यंत्रणा असते त्याला एका दुसऱ्या हॉस्पिटलला ती यंत्रणा जोडली गेलेली आहे, त्याच्याबद्दल पण चौकशी करावी असे पण मी निर्देश दिलेले आहेत. आणि त्याच्याबद्दल मला विक्रम राठोड आणि त्यांचे सहकारी श्री जाधव यांनी निवेदन दिले, ते माननीय मुख्यमंत्र्यांनाही मी पाठवलेले आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये की टोपे साहेब कोरोनाच्या संदर्भात आता ते माझ्या बरोबर आहेत म्हणून मी बोलत नाही आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी स्वतःला कोरोनाची भीती न बाळगता प्रत्येक ठिकाणी गेलेले आहेत. मुद्दामून चालढकल करण्याचा हेतू या सरकारचा असता तर प्रत्येक ठिकाणी मदत कार्यामध्ये सरकारने काम कशाला केलं असतं, त्यामुळे कृपा करून राजकीय त्याला अँगल द्यायचा प्रयत्न करू नये. ज्याबद्दल तुम्हाला तपशील तुमच्याकडे जो असेल, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तपशील असेल, माहिती असेल, कोणी दिरंगाई केली आहे त्याची तुम्ही तपशील आमच्याकडे द्या, सरकारकडे द्या, त्याच्यावरती ते सुद्धा अहवालामध्ये घेऊन त्याच्याबद्दलची चौकशी आम्ही करू. प्रशासनाचा प्रश्न आहे, भंडारा नाशिक विरार नंतर नगर या घटना सलगपणे घडत आहेत, परंतु त्यात सुधारणा होताना दिसत नाही, घटना घडणं थांबलेलं नाही. यामध्ये आज जे
माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर जी मीटिंग झाली त्यामध्ये काही एक्सपर्ट्स जे लोक होते त्यांनी सुद्धा जे प्रामुख्याने काही सूचना केल्या. आता कसं असतं, प्रत्येक घटनेकडून आपण शिकलं पाहिजे. प्रामुख्याने आयसीयू हा एकदम मोठ्या आकाराचा असावा का तर नको. आयसीयूमध्ये बऱ्याचदा पेशंट स्वतःला मदत करू शकत नसतो. आयसीयूमध्ये ऑक्सिजनवर पेशंट असतात, व्हेंटिलेटरवर असतात. त्यामुळे आयसीयू म्हणजे एक ही चर्चेची विषय की लहान आकाराचे असावेत का. त्यानंतर त्याचं जे मटेरियल आहे आयसीयूमधलं ते सुद्धा खऱ्या अर्थाने आगीला म्हणजे प्रतिबंध करणारं, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आगीला वाढवू शकणार नाही, प्रतिबंध करू शकेल असंच मटेरियल, मग तिथले कर्टन्स असो किंवा तिथले अन्य गोष्टी असो, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा त्यात विचार होण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याला एखादा फायर ऑफिसर म्हणजे आता कसं असतं, आत्तापर्यंत आम्ही कुणावर अवलंबून आहोत, संपूर्ण आम्ही महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्यावर तिथले जे फायर ऑफिसर असतात तेच आमचं सगळं बघत असतात. त्यामुळे आम्हाला जिल्ह्याला जेवढे काही उपजिल्हा रुग्णालय आहेत, ग्रामीण रुग्णालय आहेत, जिल्हा रुग्णालय आहे, ह्या सगळ्यांसाठी मिळून एक तरी पद असं जर जिल्ह्याला आपण फायर ऑफिसरचं करू शकतो 36 जिल्ह्यांमध्ये, तर त्या व्यक्तीला अधिक बारकाईने फक्त फायरच्या अनुषंगाने करता येऊ शकेल. तर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर ही पण एक चर्चा झाली की अशा स्वरूपाने एक डेडिकेटेड काम या बाबतीत आपल्याला लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून आपण निश्चित प्रकारे करूया अशाही स्वरूपाने झालं. फायर रेझिस्टंट मटेरियलच्या संदर्भात सुद्धा आपण त्या ठिकाणी आपण हे करतोय आणि CCTV कॅमेरे असतील किंवा कंटिन्युअस स्क्रीनिंग हे ICU व्हावं असतातच, परंतु त्याचं पण कंटिन्युअस स्क्रीनिंग व्हावं ही एक त्याच्यासाठी एखादी सेपरेट रूम ठेवून त्यावर कंटिन्युअस स्क्रीनिंग करता येऊ शकेल का, याही बाबतीतलं आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आणि एक नक्कीच आहे की सतत म्हणजे आपण ज्याला म्हणतो की सतत हे जे काही इलेक्ट्रिकलच्या बाबी आहेत आणि फायरच्या संदर्भात फायर सेफ्टी ऑडिटमध्ये ज्या काही वेगवेगळं पूर्ण व्यवस्था आपण करत असतो तर त्यासुद्धा व्यवस्थित चालू राहाव्यातच आणि कुठल्याही परिस्थितीत त्या म्हणजे कार्यान्वित असाव्यात या दृष्टिकोनातून सुद्धा सततचं लक्ष किंवा मॉनिटरिंग या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला त्याकडे अधिक बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. तर अशा सगळ्या एक मिनिट या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण त्या ठिकाणी करतो आहोत. आता आपण सगळ्या हे जे काही आतमध्ये काम करणारे लोक आहेत, कधी जर अशा घटना घडली तर पूर्ण ट्रेनिंग देणं, पूर्ण त्यांची मॉक ड्रिल करून घेतणं, ट्रेनिंग करून घेणं यासुद्धा गोष्टी आता आपल्या कामाच्याच भाग आहे आणि ते आपण करतो आहोत, पण ते अधिक जास्त सक्रियतेने ते कसं होईलच. आणि अशा पद्धतीच्या घटनेला आपला जो कर्मचारी असतो तो आरोग्य कर्मचारी कसा सक्षमपणे आत्मविश्वासाने तोंड देऊ शकेल या दृष्टिकोनातूनचे सुद्धा जे काही ट्रेनिंगचा भाग असेल तो सुद्धा केला जाईल. तर असं एक 1.5 तासाच्या याच्यात अनेक मुद्दे जे झालेत ते सुद्धा त्याची सुद्धा अंमलबजावणी आपण त्या ठिकाणी निश्चित प्रकारे करणार आहोत. इथल्या सिव्हिल सर्जनच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक आक्षेप आहेत. आपल्याच पक्षाच्या अनेकांनी अनेक वर्ष महिन्यांपासून निवेदन दिलेलं आहे, त्यांच्या तक्रारी झालेल्या आहेत, ते अनेक वर्ष इथंच स्थान मांडून बसलेलं आहे असा एक आक्षेप घेतला जातोय, पण याची दखल अद्याप घेतली. राजेश टोपे यांची पत्रकार परिषद. आगी संदर्भात उच्चस्तरीय चौकशी होईल, अहवाल आल्यानंतर कारवाई नक्की केली जाईल असं स्पष्ट केलंय राजेश टोपे यांनी. नीलम गोरे सुद्धा त्यांच्या बरोबर होते आणि त्यांनीही घटनास्थळाचा आढावा घेतला. बुलेटिनमध्ये ब्रेक घेणार आहोत. ब्रेकनंतर जय हिंद सन्मानमध्ये आपण पाहणार आहोत 1971 लढाईत भारतानं पाकिस्तानला कशी धूळ चारली याची शौर्य गाथा. नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन NCBवर गंभीर आरोप केले आहेत. क्रूज ड्रग्ज पार्टीवर कारवाई ही खंडणीसाठी केल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. तर वानखेडेंचे सॅम आणि मोहित भारतीय यांच्याशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. वानखेडेंच्या कारवाईची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. तसंच मोहित यांनी 1100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला. तर मलिकांच्या आरोपांना मोहित भारतीय यांनीही प्रत्युत्तर दिलं. त्यांचे सगळे आरोप मोहित भारतीयांनी फेटाळले. तसंच NCP नेत्यांचे काशिफ खान याच्याशी संबंध आहेत असा आरोप भारतीय यांनी केला. हम तस्वीरों पे आरोप नहीं लगा रहे हैं. किस दल का व्यक्ति है हम ये नहीं कहना चाहते, लेकिन सुनील पाटिल भी फ्रॉड है. सुनील पाटिल भी वानखेड़े की प्राइवेट आर्मी का
ये प्लेयर है। और मैं आपको और जानकारी दे दूं कि 6 तारीख को जिस दिन मैंने प्रेस कॉन्फ्रेंस की, उस दिन सुनील पाटिल का मुझे फोन आया था प्रेस कॉन्फ्रेंस के 2 घंटे बाद कि साहेब मैं धुलियाहून बोलतो, मैं धुलिया से बोल रहा हूं, मैं आपको जो आपने प्रेस कॉन्फ्रेंस ली है उसके बारे में अधिक जानकारी देना चाहता हूं। मैंने कहा आइए मुंबई में मुलाकात करिए। फिर दूसरी प्रेस कॉन्फ्रेंस के दिन भी उसका फोन आया और जब विजय पगारे नाना मेरे पास आए उसके बाद भी वो नहीं आया। ललित होटल में शराब शबाब कबाब की पार्टी करते थे तो जो चौथा होता था वहां पे नवाब होता था। उनके रिश्ते आज उन्होंने खुद ही खुलासा कर दिया कि उनकी बातचीत सुनील पाटिल के साथ है। सुनील पाटिल जिसने ये पूरा षड्यंत्र रचा उन्होंने खुद कबूल लिया कि उनके फोन के ऊपर उनके साथ बातचीत है। उन्होंने बस समय और तारीख गलत बताई। ये रिश्ते आज के नहीं है, ये रिश्ते क्या कहलाते हैं, ये बहुत ही पुराने रिश्ते हैं गठजोड़ के। ड्रग्स पेडलरच्या मुद्द्यावरून मलिक आणि भारतीय यांनी एकमेकांवर निशाणा साधला। ये व्यक्ति बड़े बड़े नेता जो हमारे मंत्रिमंडल में है उनके बच्चों को प्लान करके वहां ले जाना जा रहा था, क्यों इसे छोड़ दिया? ये असलम शेख को वहां क्यों ले जाना चाहता था? ये कई मंत्रियों के बच्चों को क्यों ट्रैप कर रहा था? क्या एक बड़ी कॉन्स्पिरेसी करके ड्रग का खेल सरकार चलवा रही है, बदनामी करने का षड्यंत्र था क्या? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के बड़े बड़े नेता के बच्चे इस पार्टी में इन्वॉल्व थे, कासिफ के साथ उनके रिश्ते थे। आज उन्होंने ये बात भी कबूल ली कि एक ड्रग पेडलर, एक ड्रग की पार्टी करने वाला के साथ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के बच्चों के रिश्ते हैं। आज उन्होंने ऑन एयर ये बात कबूल ली कि राष्ट्रवादी के मंत्री, बड़े बड़े मंत्रियों के बेटे और बेटी ड्रग पेडलर, ड्रग माफियाओं के साथ उनके रिश्ते हैं। चांडाळ चौकडीला एनसीबीमधून काढून टाकण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली तर संबंध सिद्ध करा असं आवाहन भारतीय यांनी केलं। एनसीबी के भी अधिकारियों को कहता हूं कि गंदी मछली निकाल कर फेंक दो। ये चांडाळ चौकडी मुंबई के जोनल ऑफिस में है। समीर वानखेड़े, वीवी सिंह, आशीष रंजन और एक वानखेड़े का ड्राइवर है माने। ये चांडाळ चौकडी ने ही पूरा डिपार्टमेंट का नाम खराब किया है और आप नहीं करेंगे तो 2 SIT फॉर्म हो गई है, एक राज्य सरकार की, एक केंद्र सरकार की। हमारी मांग है 26 मामलों की जांच करो, निर्दोषों को छोड़ो। उनके आरोप का स्वागत है, जरूर प्रूफ करें, प्रूफ करके बता दें कि मैंने कभी इनसे किसी से मुलाकात भी की आज तक या कोई लेना देना है, स्वागत करूंगा। सुनील पाटील हा फ्रॉड व्यक्ती असून तो राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित नसल्याचं नवाब मलिक म्हणतायत तर सुनील पाटील यांचे मलिकांशी संबंध असल्याचं मान्य केल्याचा टोला भारतीय यांनी लगावला। हम तस्वीरों पे आरोप नहीं लगा रहे हैं, किस दल का व्यक्ति है हम ये नहीं कहना चाहते, लेकिन सुनील पाटील भी फ्रॉड है। सुनील पाटील भी वानखेड़े की प्राइवेट आर्मी का ये प्लेयर है। और मैं आपको और जानकारी दे दूं कि 6 तारीख को जिस दिन मैंने प्रेस कॉन्फ्रेंस की, उस दिन सुनील पाटिल का मुझे फोन आया था प्रेस कॉन्फ्रेंस के 2 घंटे बाद कि साहेब मैं धुलियाहून बोलतो, मैं धुलिया से बोल रहा हूं, मैं आपको जो आपने प्रेस कॉन्फ्रेंस ली है उसके बारे में अधिक जानकारी देना चाहता हूं। मैंने कहा आइए मुंबई में मुलाकात करिए। फिर दूसरी प्रेस कॉन्फ्रेंस के दिन भी उसका फोन आया और जब विजय पगारे नाना मेरे पास आए उसके बाद भी वो नहीं आया। ललित होटल में शराब शबाब कबाब की पार्टी करते थे तो जो चौथा होता था वहां पे नवाब होता था। उनके रिश्ते आज उन्होंने खुद ही खुलासा कर दिया कि उनकी बातचीत सुनील पाटिल के साथ है। सुनील पाटिल जिसने ये पूरा षड्यंत्र रचा उन्होंने खुद कबूल लिया कि उनके फोन के ऊपर उनके साथ बातचीत है। उन्होंने बस समय और तारीख गलत बताई। ये रिश्ते आज के नहीं है, ये रिश्ते क्या कहलाते हैं, ये बहुत ही पुराने रिश्ते हैं गठजोड़ के।
मोहित भारतीय यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केला. चिंकू पठाण अनिल देशमुखांची यांची बैठक झाली, या बैठकीत समीर खान होते असा दावा त्यांनी केलाय. तसंच मलिकांची 3000 कोटींची संपत्ती कशी झाली असा सवालही उपस्थित करण्यात आला. अनिल देशमुख जो आज नवाब मलिक जी इतना भड़क रहे हैं और आज झूठे आरोप लगा रहे दूसरों के ऊपर, रेस्टोरेंट ऐसे लेके वहां कोई शख्स था तो सुनील पाटिल और समीर खान था. क्या रिश्ते हैं चिंकू पठान के और समीर खान के? क्या रिश्ते हैं उस गुप्त मीटिंग की? नवाब मलिक जी को इस पे जवाब देना पड़ेगा. 3000 करोड़ की बेनामी संपत्ति जो उन्होंने महाराष्ट्र में भ्रष्टाचार करके बनाई, ऐसा कौन सा भंगार बेचा? ऐसा कौन सा भंगार बेचते थे कि 3000 करोड़ रुपए की आपकी संपत्ति बन गई, हर एक एरिया हर एक लोकेलिटी में, मुंबई में फ्लैट, जुहू पे आपका 1000 करोड़ रुपए का प्रोजेक्ट, कुल्ला पे आपकी लैंड. आपने इतना भी नहीं किया, नवाब मलिक जी ने खुद महाराष्ट्र में किसान बनकर किसान की लैंड खरीदी, फार्मिंग लैंड खरीदी. आर्यन खान प्रकरणी 25 कोटींची डील झाली, 18 कोटींवर फायनल झाली असा आरोप नवाब मलिकांनी केला. वो स्वयं उस क्रूज पे कोई टिकट निकाल के नहीं गया, उसे प्रतीक गाबा और आमिर फर्नीचर वाला के जरिए वो वहां गया. मैं सीधे बताना चाहता हूं कि ये पूरा मामला किडनैपिंग का और रैंसम का है. मोहित कंबोज के साले की जरिए ट्रैप लगाई गई, वहां आर्यन खान को पहुंचाया गया और किडनैप करके 25 करोड़ की फिरौती मांगने का खेल शुरू हुआ. डील 18 करोड़ में हो गई, 50 लाख रुपए उठाए गए, लेकिन एक सेल्फी ने पूरा खेल बिगाड़ दिया, ये सच्चाई है. जे नवाब मलिक आरोप करता है त्या आरोपांची चौकशी करण्याची गरज आहे अशी मागणी रोहित पवार यांनी केली. आतापर्यंत त्यांनी जे जे डॉक्युमेंट हे मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आणले त्याला काही ना काहीतरी तथ्य आहे, त्याला काही ना काहीतरी प्रूफ आहे. त्यामुळे आज केलेला जो आरोप आहे तो प्रूफ असल्याशिवाय त्यांनी केलेला नसावा. म्हणजे त्याच्यात अपहरण वगैरे हे विषय मला सांगता येणार नाही, पण कधी कधी काही लोक जर ब्लॅकमेल हा विषय असू शकतो आणि गादवी पदाचा जर गैरवापर त्या ठिकाणी करायचा असेल आणि व्यक्तिगत हितासाठी करायचा असेल तर मग एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीच्या मुलाला, सेलिब्रिटीला, एखाद्या व्यक्तीला अडकून मग त्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही मदत करू शकतो या हेतूतून ब्लॅकमेलिंग हे होऊ शकतं, तर त्याला प्रूफ लागतील. मलिक साहेब हे योग्य वेळेस प्रूफ देतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवा अशी भूमिका एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिली. एनसीबी निपक्षपातीपणे चौकशी करत असून मलिकांनी एनसीबीला बदनाम करू नये, त्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत. वानखेडे दुबईला गेले, कंबोजला भेटले हे सिद्ध करून दाखवावं. काशिद खान वानखेडेंच्या मैत्रीचे पुरावे द्यावे. समीर वानखेडेंवर फक्त आरोप करू नका, पुरावे द्या अशी भूमिका एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली अशी माहिती सूत्रांकडून कळते आहे. तसंच आर्यन खान किडनॅप खंडणी प्रकरणाचे आरोप हास्यास्पद आहेत. जर असा प्रकार होता तर आर्यनच्या वकिलांकडून मुद्दा का उपस्थित केला गेला नाही असा सवालही एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. कौदल्या क्रूज प्रकरणामध्ये मोठ्या प्रक्रियात्मक त्रुटी आढळून आल्या आहेत अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. कौदल्या क्रूज छाप्यामध्ये दिल्ली टीमनं मोठ्या प्रक्रियात्मक त्रुटी पाहिलेल्या आहेत. तपास अधिकारी नियमित छापे आणि जप्ती प्रक्रियेपासून विचलित झाले होते. संपूर्ण जप्तीशिवाय क्रूजला प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. तसंच मुंबई चमू ही फक्त आर्यन खानला अटक करण्यासाठी उत्सुक होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे. १९७१ भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धातील विजयाचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. बसंतनारची लढाई देशाच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण लढाई आहे. 1971 ऐतिहासिक बांगलादेश मुक्ती लढाईमध्ये निर्णायक कामगिरी ठरली ती पश्चिम आघाडीची, आणि याच पश्चिम आघाडीमध्ये जी मर्दुमकी गाजवली त्या सिंहाचा वाटा होता लेफ्टनंट जनरल बी टी पंडित यांच्या 9 इंजिनियर रेजिमेंटचा.
आणि पंडित यांच्या याच पराक्रमाबद्दल त्यांचा वीरचक्राने सन्मान करण्यात आलाय. पाहूयात बीटी पंडित यांची शौर्यगाथा. लेफ्टनंट जनरल भर्तृहरी पंडित भारतीय लष्करात पराक्रम गाजवणारा महाराष्ट्राचा सुपुत्र. बीटी पंडित यांच्या अनेक पराक्रमांपैकी एक पराक्रम बांगलादेश मुक्ती लढाई म्हणजेच बसंतनार लढाई. तारीख 3 डिसेंबर 1971. ठिकाण जम्मू काश्मीर. पठाणकोट मध्ये तैनात 9 इंजिनियर रेजिमेंटला खबर मिळाली आणि खबर मिळताच लेफ्टनंट जनरल बी टी पंडित यांच्या नेतृत्वाखाली इंजिनियर्सच्या तुकडीने जम्मू काश्मीर कडे कूच केली. अवघ्या 3 दिवसात म्हणजे 6 डिसेंबर पर्यंत पाकिस्तानने पेरलेले सर्व सुरुंग उद्ध्वस्त करून शत्रूचे 60 टँक नष्ट करण्यात आले. या रेजिमेंटने जो अतुलनीय पराक्रम गाजवला त्यामुळे पाकिस्तानचे सर्व मनसुबे उधळले गेले. दुर्दैवाने भारताचे 300 जवान शहीद झाले. या लढाईत पाकिस्तानला 4 मुंड्या चित करण्यात आलं. त्यानंतर बसंतनारच्या निर्णायक लढाईमुळे पाकिस्तानला युद्धविराम करावा लागला. याच पराक्रमाबद्दल लेफ्टनंट जनरल बी टी पंडित यांना राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांच्या हस्ते वीरचक्राने सन्मानित करण्यात आलं. इंजिनियर रेजिमेंटचं मुख्य काम त्यात या माइन्स फील्डमधून सेफ रूट काढायचा. तर आम्ही इन्फंट्री आर्मड को ॲडव्हान्स सुरू केला. पहिलं माइन फील्ड पोचलं त्याला ब्रिज केलं. असे आम्ही 3 माइनफील्ड्स ब्रिज करून 15 तारखेला चौथ्याजवळ पोचलो. हे चौथं माइन फील्ड बसंतर नाल्याच्या दोन्ही बाजूला टाकलेलं होतं म्हणून याला बॅटल ऑफ बसंतर म्हणतो. ही सर्वात मोठी लढाई होती 71 वॉरची पश्चिम विभागात आणि इतकी निर्णायक होती की त्यात पाकिस्तानचे जवळजवळ 60 टँक्स आम्ही नेस्तनाबूत केले आणि त्यांची एक ब्रिगेड डिस्ट्रॉय केली. एकदम ज्यावेळेला युद्धाची बातमी समजली त्यावेळेला क्षणभर मी घाबरले होते. कारण मी पण आई आहे, काळजीने आणखी पुढे काय होणार आहे, ह्यांचं कसं होणार वगैरे, एक क्षणभर मी घाबरले होते. पण दुसऱ्या क्षणी मला आईचे शब्द आठवले. तिने मला सांगितलं होतं की तू पहिल्यांदा सैनिक अधिकाऱ्याची पत्नी आहे आणि नंतर गृहिणी आहे, त्यामुळे तुझं पहिलं कर्तव्य ती जबाबदारी सांभाळायची आहे. बी टी पंडित यांचा हा देशसेवेचा वसा त्यांच्या मुलानेही पुढे सुरू ठेवलाय. त्यांचा मुलगा रवी नेव्हीमध्ये कार्यरत आहे. पंडित परिवाराची देशासाठी असलेली तळमळ आणि निष्ठा यातून समोर येते आहे. माझा मुलगा एनडीए मध्ये गेला, मुलीने एनडीएच्या एअरफोर्सच्या माणसाशी लग्न केलं, दोघंही सिनियर ऑफिसर झाले, मुलगा अजून सर्व्हिसमध्ये आहे. माझी सून माझ्या मित्राची मुलगी आहे, तो सुद्धा लेफ्टनंट जनरल आहे. अभिमानाने सांगू शकतो की आम्ही देशसेवा केलेली आहे. मुलांना पण खूप कौतुक असायचं, वडिलांचं अभिमान असायचा. आमचे वडील आर्मी ऑफिसर आहे. लेफ्टनंट जनरल बी टी पंडित आज 87 वर्षांचे आहेत. विदर्भातील घाटंजी या गावात त्यांचा जन्म झाला. शालेय जीवनापासून स्काउट एनसीसी मध्ये गुणवत्ता मिळवत देशसेवेचा त्यांनी निर्धार केला होता. त्यानंतर त्यांनी एनडीए मध्ये प्रवेश केला आणि पुढे इंजिनिअरिंग मध्ये पदवी घेऊन ते सैन्यात दाखल झाले. लेफ्टनंट कर्नल ते लेफ्टनंट जनरल असा त्यांचा शौर्यपूर्ण प्रवास आहे. त्यांच्या याच कार्याबद्दल त्यांना परम विशिष्ट सेवा पदकही प्रदान करण्यात आलंय. एनडीए सुरू झाली, एनडीए नव्हती अगोदर. एनडीए मॅट्रिक नंतर जाऊ शकतो, काय मजा आहे. अप्लाय केलं पब्लिक सर्व्हिस कमिशन,
पास झालो सिलेक्शन बोर्ड आणि 51 साली मी एनडीए मध्ये जॉईन। सैनिकी सेवेमध्ये बीटी पंडित यांनी केलेलं कार्य अविस्मरणीय आहे। त्यांनी गाजवलेला पराक्रम आणि देशासाठी केलेला त्याग अभिमानास्पद आहे। 82व्या वर्षीही त्यांच्यामध्ये असलेला उत्साह चैतन्य आणि राष्ट्रप्रेम पाहून त्यांच्याविषयीचा आदर आणि सन्मान द्विगुणित होतोय। अशा या भारत मातेच्या सुपुत्राला न्यूज 18 लोकमतचा सलाम। एक महत्त्वाची बातमी आहे, सुनील पाटील आजाद मैदान पोलीस स्थानकात दाखल झालेला आहे। सुनील पाटील पोलीस स्थानकात दाखल झालाय। नवाब मलिकांनी सुनील पाटीलवर आरोप केलेले होते। सुनील पाटील उर्फ सुनील भटू चौधरी हा स्वतःच पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे। आझाद मैदान पोलीस ठाण्यात तो हजर झालाय। भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुनील पाटीलवर सूत्रधार असल्याचा आरोप केलेला होता। याच प्रकरणामध्ये सुनील पाटील तक्रार दाखल करणार आहे अशी माहिती मिळते। वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या केबिनमध्ये सुनील पाटील बसलेला आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। उदय, नवाब मलिक आणि भारतीय एकमेकांवर आरोप करतायत, त्यामध्ये वारंवार सुनील पाटीलचं नाव येत आहे आणि तोच सुनील पाटील आता आझाद मैदान पोलीस स्थानकात स्वतःच जाऊन पोहोचलेला आहे, काय सविस्तर सांगाल? भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ज्या प्रकारे आरोप केले होते की या संपूर्ण ड्रग्स रॅकेट प्रकरणामध्ये सुनील पाटील हे मुख्य सूत्रधार आहेत, तेच खरे मास्टर माइंड आहेत आणि हे सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कात असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं आणि याच संदर्भात तक्रार करण्यासाठी स्वतः सुनील पाटील हे मुंबईच्या आझाद मैदान पोलीस स्टेशन इथे दाखल झालेले आहेत। आपण इथे माझ्या मागे पाहू शकता, आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये काही मिनिटांपूर्वीच सुनील पाटील हे इथे दाखल झालेले आहेत आणि ते आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या केबिनमध्ये आहेत आणि तिथे ते तक्रार सध्या दाखल करत आहेत। ते इथे तक्रार का दाखल करत आहे याबद्दल त्यांना विचारलं असता त्यांनी त्यांना ज्या प्रकारे या खोट्या प्रकरणामध्ये अडकवलं जात आहे किंवा त्यांचं नाव घेतलं जात आहे त्या संदर्भातली ही तक्रार जी आहे ती करण्यात इथे आलेली आहे आणि ही तक्रार मोहित कंबोज यांच्या विरोधात करणार असल्याचं देखील ते सांगत होते। ते सध्या तरी कोणाच्याही प्रसारमाध्यमांशी बोललेले नाही आहेत, कोणाशीही बोललेले नाही आहेत, मात्र आता तक्रार दाखल करण्यासाठी ते इथं आलेले आहेत। तक्रार दाखल झाल्यानंतर ते मीडियाशी बोलणार आहेत असं समजतं आहे। नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे हे पाहावं लागणार आहे, कारण गेले जवळपास महिनाभर आपण पाहतो आहे हे क्रूज ड्रग्स रॅकेट प्रकरण जे आहे संपूर्ण देशभर गाजत आहे, चर्चा आहे त्याची आणि या क्रूज रॅकेटच्या संदर्भात राज्य सरकारमध्ये सुनील पाटीलचं नाव आलंय तर तो सुनील पाटीलच आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे, स्वतः ते तक्रार दाखल करतायत। आता जसं तुम्ही उदय म्हणालात की ही तक्रार कशा संदर्भात ते दाखल करतात आणि प्रसारमाध्यमांशी याविषयी ते बोलतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय तूर्तास धन्यवाद, पुन्हा एकदा तुमच्याकडनं अपडेट्स आम्ही या सगळ्या संदर्भातले घेऊ आणि बुलेटिनमध्ये एक ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। होता त्यांनी 7 दिवसांची वेळ वाढवून आता बातमी पाहणार आहोत। राज्यातील मंदिरांमध्ये गर्दीची, राज्यातील मंदिरं सुरू झाल्यामुळे भाविक दर्शनाकरता गर्दी करत असल्याचं बघायला मिळालं। दिवाळीच्या सुटीमुळे शिर्डीतील साई मंदिर, पुण्यातील मावळ इथल्या प्रतिशिर्डी आणि जेजुरीगडावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती, पण या सगळ्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसला। प्रति शिर्डी असेल, जेजुरी असेल किंवा शिर्डीत प्रचंड गर्दी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बघायला मिळाली। भारतानं लसीकरणाच्या बाबतीत मोठं कार्य केलं आहे। आतापर्यंत 100 कोटींपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण झालंय, पण अद्यापही संपूर्ण जनतेचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही। काही लोकांमध्ये अद्यापही लसीकरणाबाबत संभ्रम आहे आणि याकरताच नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची लसीकरण जागृती मोहीम संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात पोहोचली। इथं आरोग्य कर्मचारी लसीकरणाचं मोठं कार्य पार पाडत आहेत। नैनू देवी खूपच मितभाषी आणि लाजाळू आहेत। 20 वर्षांची नैनू आपल्या सासू समोर खूपच कमी बोलते। 6 महिन्यांची गरोदर महिला लस घेण्यास आडकाठी करत होती, तिने याबाबतचं कारण आम्हाला सांगितलं। कोविड के बारे में आप तो जानते ही हो कि कोरोना क्या है, जानते तो हो। बीमारी होती थे, टीका क्यों लगाओ,
डर लगे बहुत लगे मन डर क्यों लगे नहीं लगे मन डर नहीं लगे किस चीज़ का डर लगता है आपको कहाँ करने बुखार आने का बुखार ऐसे ही आ जाता आप क्या करोगे आप है ना गर्भवती हो तो आपके पेट में दो जान है एक बच्चे की और एक अपनी तो आपको तो जरूर टीका लगाना है क्योंकि आपको संतुलित भोजन के साथ साथ टीकों के साथ साथ आपको कोविड का भी टीका जरूर लगाना है। राजस्थान मधील वेगवेगळ्या भागांमध्ये ग्रामीण विकास विज्ञान समिति ही एनजीओ कोरोना विरुद्धच्या लसीकरण मोहिमेत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ते आघाडीवर आहेत। मैं आपको समझाय आप टीका लेंगे अभी। काही अंतरावरच राहणाऱ्या इंदिरा देवी यांनीही लस घेतलेली नाही। त्यांचं म्हणणं आहे की घरगुती उपायांनीच कोरोना बरा होतो। तो आप घरेलू उपचार बताइए मैं। बकरे का मीट खाता हूं। हां। सब्जी बना के खाता हूं। हां। और जिम लेता हूं। हां। और उठके बाद के मैं जिजई ओढ़ के सो जाता हूं। हां। उसके बाद में पसीना होता है। हां। चल जाता। इससे करना सही हो जाएगा। आपको विश्वास है कि इससे हम ठीक हो जाएंगे? इसके ठीक नहीं है तो ठीक कैसे रहेंगे? अच्छा, पहले आप अपना ये घरेलू उपचार करोगे। स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी इंदिरा यांच्या मनातील हा गैरसमज दूर केला। कोरोना आजारावर कोणताही घरगुती उपचार मदत करत नाही हे सांगितलं। हा गैरसमज दूर झाल्यानंतर इंदिरा या तातडीनं लस घेण्यास तयार झाल्या। इन लोगों को समझाना भी जरूरी है और बातचीत करने भी जरूरी है। हमेशा यही प्रयास रहता है ग्रेविस के कार्यकर्ताओं का कि लोगों को तक ये वैक्सीनेशन सुविधा पहुंचे और लोग इसका फायदा लें। सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत।